डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित बीगणितीच्या शाळा सोलापूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित बीनभिंतीच्या शाळेच्या वतीने 75वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव वर्ष श्रावण सोमवार निमित्त बाळ गोपाळ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम कैकाडी समाज मंदिर सोलापूर येथे साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या जोशात घोषणा देत स्वतंत्र दिन आनंदात साजरा केला. यावेळी कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राम दुधाळ, संस्थेचे अध्यक्ष गणेश माने, वकील स्वप्नील शिंदे, आर्किटेक्चर शुभम अवताडे, किसन भट्टी, विनायक जाधव, अनिल कमले, शशी जाधव हे उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ दुधाळ म्हणाले, देशाला अनेक महापुरुष आणि नेत्यांमुळे ब्रिटिशांच्या जुलमटी राजवटीपासून वाचून स्वातंत्र्य मिळालं. आज आपण स्वतंत्रपणेच राहू शकत आहोत. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण संस्कार घेऊन आपले आई वडील समाजाचे देशाचे नाव उज्ज्वल करावे. बीनभिंतीच्या शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडलेत. संस्थेचं कार्य अतिशय उत्तमरित्या अखंडित चालू आहे. बीनभिंतीच्या शाळेचं कार्य कौतुकास्पद असून संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मीत सावला, प्रतीक चव्हाण, अभिषेक कारंडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. नमस्कार, मी गणेश माने, डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित बीनभिंतीच्या शाळेच्या वतीने आज भारतीय स्वातंत्र्य दिन 75वा अमृत महोत्सव वर्षानिमित्त बाळ गोपाळ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. आज भारताला 75वं वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि हा अत्यंत आनंद उत्साही वातावरणात आम्ही या छोट्याशा मुलांना उद्याच्या भविष्याचे हे जे बाळ गोपाळ मुलं आहेत त्यांना आम्ही शैक्षणिक साहित्य देऊन साजरा करण्यात आलेला आहे. आपल्या देशाचा इतिहास बघायचा झाला तर प्राचीन परंपरा आहे आणि या आमच्या देशासाठी अनेक नेत्यांनी, महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. त्यांना स्मरण करून आम्ही आज हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे आणि आमच्या या कार्यक्रमासाठी आज प्रमुख उपस्थिती म्हणून रामभाऊ दुधाळ, ॲडव्होकेट स्वप्नील शिंदे आणि त्यांचे मित्र आणि किशन भट्टी हे सर्वजण नेता आज उपस्थित होते. सर्वांनी आपल्या या संस्थेला सहकार्य करून त्यांनी खूप मदत केलेली आहे. त्यांचा मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराज. आज 75वा स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व बंधूंना हार्दिक शुभेच्छा देतो आणि जे काय आपले थोर महापुरुषांनी, स्वातंत्र्य सेनानी, ज्या लोकांनी प्राणाची आहुती दिली आहे अशा लोकांमुळे आज आपण स्वातंत्र्य 75वं वर्ष साजरा करत आहे. प्रत्येकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.